कोण आहे? मी अण्णा असा, अण्णा नाईक. येतय की? आलोच. शेवंते पदर घेऊन बसले असा. थांब, काढतय मी तुझा पदर आणि बघतय तुला. मी काय तुमची शेवंता नसा, राखी असा राखी. आता झाडू आणलाय ना, झाडा सगळं घर झाडा. अण्णा नायकांनी घर झाडा. तुझी शेवंता लई बरी होती. नमस्कार मंडळी, भन्नाड इन्फो युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत. अण्णा नाईक आपल्याला सोडून गेले. मला खूप वाईट वाटलं. अहो, अख्ख्या महाराष्ट्राला वाईट वाटलं असणार, कारण की अण्णा नाईक सारखं कॅरेक्टर बघायला सुद्धा मिळणार नाही परत. अगदी बिलंदर. आणि म्हणूनच या कॅरेक्टरला आपण ट्रिब्यूट म्हणून हा व्हिडिओ तयार केला होता. अहो, रात्रीचं खेळ चाले भाग 1 आणि रात्रीचं खेळ झाले भाग 2 या मालिकांना आपण अख्ख्या महाराष्ट्रानं प्रेम दिलं, कारण की यातील कथा काहीतरी वेगळीच होती ना. भन्नाट कथा आणि त्यातील कॅरेक्टर अजूनही आठवतात हो. म्हणजे अण्णा नाईक असू दे, ती शेवंता असू दे, त्याचबरोबर तो सोंगत्या असू दे, आणि त्याचबरोबर तो येडा पांडू त्या अण्णा नाईकाची बायको ती वच्ची, एकापेक्षा एक खतरनाक कॅरेक्टर हो. त्यामुळंच ह्या सगळ्या मालिकांवर आपण प्रेम केलं. आणि मीम मेकरनी सुद्धा असे तुफान मीम तयार केल्यात की नाही, अण्णाला पारागी येडाच करून टाकलाय. म्हणूनच आपण हे मीम्स आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर बघूया, कारण की अण्णा नायकाच्या आठवणीत आपण हा दिवस घालवणार आहे, म्हणजे हा व्हिडिओ घालवणार आहे. चला बघूया अण्णाचे असे भन्नाट भन्नाट मीम्स. चला तर सुरुवात करूया पहिल्या मीम पासून. काय म्हणतात बघूया. मीम मेकर मध्ये एक रॅप लई व्हायरल झाला होता. आपल्या भावाचा रॅप हो, त्याला ही पाहिजे, त्याला ती पाहिजे, त्याला एक नाही त्याला दोन 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 पाहिजे. आणि पांडू काय म्हणतोय, आपल्याला कोण नाही पाहिजे, आपण मस्तपैकी वाड्याव सलंग मलंग पलंग, एक नंबर हो. पांडू आपला विसरलं सगळंच विसरलं हो. रात्रीचं खेळ चालेमध्ये अण्णा नाईक सुरुवातीला एवढा खतरनाक होता आणि शेवटला सिरियल संपता संपता तो सुधारला हो. आणि म्हणूनच एक मीम तयार झाले की त्याच्यावर. आणि रात्रीचं खेळ चाले भाग संपला आणि त्या ठिकाणी दुसरी सिरियल चालू झाली, ती म्हणजे देव माणूस. आणि त्या अण्णा नायकापेक्षा बी खतरनाक तो निघाला की हो माणूस, देव माणूस, बघा की. आणि त्याच्यावर एक मीम तयार झालं. अण्णा काय म्हणतंय, हम शरीफ क्या हुए, दुनिया ही बदमाश हो गई म्हणे. अहो, त्यो जो माणसांना लई खून केल्यात म्हणे, 150-200 खून केल्यात. प्रत्येक वर्गात असतात की हो, एखादी महारथी रती महारथी पुढे बसणारे आणि आम्ही काय हो, मागच बसणारे की नेहमी मागं बसून आम्हाला माहित बी नसायचं कोणता तास आलाय. उत्तर 2.6 आहे की 2.14 यावरून भांडणारे वर्गातील टॉपर वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अण्णा. आम्हाला माहितच नसायचं कुठल्या वर्गात तास चालू आहे ते. अहो, हे काहीच नाही, अण्णा नायकावरनं ब्रँड बी तयार झाले हो. बघा की कोण असूस असंच तू, अण्णा नाईक असंय मी, असं मी म्हणते. या रात्रीचे खेळ चालेमध्ये ज्या एका कॅरेक्टरनं येड लावलं का नाही सगळ्यांना, ते कॅरेक्टर होतं म्हणजे शेवंता. शेवंता बघितल्यावर काय हो, गावातले लोक येडीच व्हायचे हो. आणि म्हणूनच शेवंताची असले व्हिडिओ बाहेर पडल्यात, असले फोटो बाहेर पडल्यात की आया एक नंबर जाळ धुरळा. बघा की शेवंता काय म्हणते, आठवडा बाजारला जाताना शेवंता आणि दुसरी म्हणजे मॉलला जाताना शेवंता. बघा की काय नटल्या हो, सगळा माल ह्याच्यावरच टाकला वाटतं मॉलचा. अहो, मालिका म्हटल्यावर एखादा तर व्हिलन असतोच की हो, त्याशिवाय मालिका पुढेच जाणार नाही. आणि पण तरी सुद्धा मालिकांमधल्या व्हिलन मध्ये सगळ्यात खतरनाक व्हिलन मध्ये अण्णा नाईक जाऊन बसलाय. बघा कुणाच्या रांगेत गेलाय, तात्या विंचू, कवट्या मांकाळ, कुलू हैवान आणि चौथा बसलाय तो अण्णा नाईक. म्हणजे काय, चेष्टा नाही, खतरनाक व्हिलन आहे तो. अण्णा नाईकाने एक एक असल्या आयटम पटवलत्या की नाही, एकापेक्षा एक हो, एक गेली की दुसरी, दुसरी गेली की तिसरी. ए राजू काय, अरे भिवरी नंतर शेवंत आली आणि मी पडलोय आपलं नायात घालून नाकात हॉस्पिटलात. बाई वाड्यावर या. काय नायकांच्या वाड्यावर नको रे बाबा. हे अण्णा नाईक खरं तर म्हातारा बरं काय, पण ह्याला एवढा नाद, एवढ्या ह्याच्या काही गर्लफ्रेंड्स की काय सांगायलाच नाही हो. पण पोरं आमची सिंगल कट्ट्यावर बसून सिरियल बघतात झी मराठीवर, रात्रीचं खेळ चालले. आणि त्यांनीच म्हणतात की हो, आयुष्य असं असावं तर अण्णा नाईक सारखं म्हणे, आयुष्य असावं तर असं अण्णा नाईक सारखं, म्हणजे रोज रात्री कोणतरी आपली वाट बघणारी असावी म्हणे एखादी शेवंता. आणि अण्णा नायकाची एवढी लपडी की गावामध्ये त्यानं कुणाला बी सोडलं नाही. आणि म्हणूनच तो म्हणतोय, कभी कभी लगता है आपण ही गावातल्या सगळ्या पोरांचा बापू आहे. म्हणजे बघा त्यानं केवढे कांड केले असतील.
अण्णा नाईक असं लपून छपून लपून छपून आपल्या आयटम कडे जात असतोय हो, आणि म्हणूनच हे मीम तयार झालाय की काय म्हणतायत बघा. पाटणकर कामानिमित्त बाहेर गेले की अरे अख्खा पब्लिको मालूम आहे ना कोणाने वाला आहे. आणि एक साळसूद मीम सुद्धा तयार करण्यात आलेला आहे, जेव्हा तुमची चूक असते आणि आई तुमच्याऐवजी तुमच्या लहान भावाला मारत असते तेव्हा आपण कसं बघतो का नाही तसं वाकून बघते बघते कार्ट चावट. आशिक हूं मैं कातिल भी हूं सबके दिलों में शामिल भी हूं, आणि म्हणूनच अण्णा नाईक असं करत होता हो. चला तर मग मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? अण्णा नाईक तर आता पुन्हा आपल्याला भेटेल का नाही माहित नाही, कारण की आता लेखकाला परत एकदा रात्रीचं खेळ चाले तीनची स्टोरी सुचल नाही सुचल काय माहित नाही, पण जर रात्रीचं खेळ चाले तीन आला तर जाळ आणि धूर संघटच हो, म्हणजे काय मजाच येईल. आणि म्हणूनच आता अण्णा नाईकाच्या आठवणीतला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि अशाच प्रकारच्या भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी भन्नाट इन्फो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाऊ काय मी बाय जातो आणि घेऊन येतो की पुढचा असलाच खतरनाक एकदम व्हिडिओ. बाय बाय.